दर्शको सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये आज सर्वाधिक उच्चांक मृत्यूदर गाठला आहे. शहरामध्ये 23 तर ग्रामीणमध्ये 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. शहरातील आणि ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू असतानाच मृतांची संख्या वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज कोरोना काळातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून शहरातील 23 तर ग्रामीणमध्ये 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दुसरीकडे शहरात 436 तर ग्रामीणमध्ये आज 709 रुग्ण आढळले असून शहर जिल्ह्यातील 1335 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असतानाच मध्यम आणि तीव्र अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी बरेच रुग्ण उपचारासाठी विलंबाने रुग्णालयात दाखल झाल्याचाही अहवाल समोर आला आहे. लक्षणे असलेल्यांनी तात्काळ कोरोना टेस्ट करून रुग्णालयात उपचार घ्यावेत असं आरोग्य विभागाने आवाहन करूनही अनेक जण आजार अंगावर काढून लागले आहेत. मृतांची कारणे शोधण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र नियोजन केलं आहे, परंतु मृत्यूदर रोखण्याचं प्रमुख आव्हान आता प्रशासनासमोर उभं आहे.